तेलंगणाच्या लोकांनी नवभारतासाठी भाजपला मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केलं. चौकीदार सतर्क असल्याने देशातील लोक निर्भरपणे वावरू शकतात असंही त्यांनी म्हटलंय. येथील प्रचंड जाहीर सभेत त्यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका करताना सांगितलं की राव यांना गेल्या वर्षी मोठा विजय मिळूनही त्यांनी मंत्रिमंडळ स्थापनेत दिरंगाई केली होती. कदाचित ज्योतिषाने त्यांना मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यास सांगितलं असावं. राव हे घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचे प्रतीक असून विरोधकांनी अनेकदा हल्ले आणि शिवीगाळ करूनही मी लोकांच्या आशीर्वादाने विकासाच्या मार्गावर देशाला पुढे नेले. तुमच्या आशीर्वादानेच मी दडपण सहन करू शकलो, त्यामुळेच आमचे सरकार निर्णयकारी ठरले. एनडीए सरकारने गेल्या 5 वर्षात महिलांची सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नागरी सुविधांपासून अवकाशापर्यंत आपले कार्यक्षेत्र रुंदावलेले होते. मोदी यांचा रोख उपग्रहाविरोधी एसॅट क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीकडे, मिशन शक्तीकडे होता. 11 एप्रिलला तुम्ही केवळ खासदार निवडणार नाही तर देशाला पंतप्रधानही निवडणार आहात. त्याचबरोबर हे मतदान नवभारतासाठी असेल, त्यात तेलंगणाच्या आशा आणि आकांक्षा प्रतिबंधित होतील. आता बॉम्बस्फोट आणि हल्ले काश्मीर मधील काही भागापुरतेच मर्यादित असून देश हिंसाचार मुक्त आणि सुरक्षित झाला आहे. देशाच्या इतर भागात दहशतवादी हल्ले झालेले नाहीत असेही मोदी यांनी म्हटलं.